मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा मतदारसंघ. आज शहाद्यामध्ये ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन या ठिकाणी मी भेट दिली. या ठिकाणी हे जे प्रदर्शन आहे ते शैलेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे द्वितीय वर्ष आहे आणि मी संपूर्ण स्टॉल जेवढे आहे त्याची पाहणी केली. त्या ठिकाणी एक दिसून आलं की आमचा जो परिसर आहे, खास करून ट्रायबल एरिया आहे, ह्या परिसरामध्ये अतिशय चांगले शेतकरी आहे, शेतीही चांगली आहे, परंतु आधुनिक पद्धतीने शेती केली गेली पाहिजे आणि कमर्शियल बेसवर केली गेली पाहिजे. या माध्यमातून अशी प्रदर्शनं आताच भरायला लागली आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ह्या ठिकाणी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्याकडे जे फळबागा आहेत, जी पिकं आहेत, त्या संदर्भातच ही प्रदर्शनं ह्या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे आणि अतिशय उपयुक्त असं आणि चांगलं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आणि रास्त दरामध्ये आणि काही जे काय शासनाच्या काही केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, ज्या काही सवलती आहे, जे काही सबसिडीज आहेत, त्या देखील त्या काही ठिकाणी त्या ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी फॉर्म भरून सबसिडी मिळेपर्यंत काही जे काही सवलती देतात तेही अतिशय चांगले शेतकऱ्यांसाठी म्हणून. आणि मी सर्व म्हणजे केळी असेल, पपई असेल, कांदा असेल, इतर काही भाज्या आहेत, त्या देखील त्या स्टॉलवर मी पाहणी केली. अतिशय चांगलं असं ते प्रदर्शन मला दिसून आलं ह्या ठिकाणी. तरी माझ्या शहाद्या आणि तळोदा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना, प्रगतीशील शेतकऱ्यांना असो किंवा छोटे मोठे शेतकरी जरी असतील, त्यांना सर्वांना माझं आव्हान आहे की आपण ह्या ठिकाणी ह्या प्रदर्शनाला 23 ते 26 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे या ठिकाणी आपण सर्वांनी भेटी द्याव्या. या प्रदर्शनामध्ये एक विशेष माहिती मिळाली की नॅनो टेक्नॉलॉजी, जी केंद्र सरकारही त्याला चांगलं प्रोत्साहन देत आहे आणि सवलतीही देत आहे, ती एक टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला. आणि करारची शेती आहे, कराराची शेती आपण त्याला कुठलं फार्मिंग म्हणतो, कॉन्टॅक्ट फार्मिंग, तर तेही मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपल्याकडे लोक करायला लागलेले आहेत. गुजरातहून इतर राज्यातून लोक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायला लागलेले आहेत, त्याचे देखील स्टॉल ह्या ठिकाणी ह्या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी आपण माहिती घेऊन शेतकऱ्यांनी ते आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील आपण करू शकतो असे ह्या ठिकाणी स्टॉल आहे. तरी सर्वांनी भेट द्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे.